धुळे जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी संघाची बैठक शहरातील कल्याण भवन येथे पार पडली। यात ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात चर्चा करण्यात आली। ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या किमान वेतनासंदर्भात शासनाने वसुलीची अट शिथिल केली आहे। यामुळे कर्मचाऱ्यांना वेतन पूर्ण मिळत नाही, वसुलीच्या टक्केवारीनुसार 50 ते 75% वेतन मिळत आहे। उर्वरित वेतन मिळण्यासाठी अंशकालीन भविष्य निर्वाह निधीची रक्कम मिळण्यासाठी व राहणीमान भत्ता, सेवा पुस्तक, सेवा ज्येष्ठता यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी आणि 10% सेवा ज्येष्ठता यादीनुसार जिल्हा परिषदेत नियुक्ती देण्याविषयी बैठकीत चर्चा करण्यात आली। या बैठकीत संघटनेचे सचिव वसंत पाटील, लहू पाटील, शरद पाटील, संजय पाटील, दशरथ भिल, ॲडव्होकेट मदन परदेशी, हिलाल वाघ, सुखदेव वाघ, निंबा पावरा, रवी बंजारा, भैया कोळी आदी उपस्थित होते। मी वसंत पाटील, धुळे जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचा जिल्हा सेक्रेटरी। आज रोजी आम्ही ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे प्रलंबित मागण्यासाठी आणि हो घातलेला देशव्यापी संपाच्या अनुषंगाने आज रोजी आम्ही मीटिंग घेत आहोत। मीटिंगमध्ये प्रलंबित मागण्या ग्रामपंचायतीच्या पारित व्हाव्या आणि मीटिंगचा विषय आहे ग्रामपंचायत कर्मचारी हे तुटपुंज्या मानधनावर काम करीत आहेत। तुटपुंज्या मानधनावर काम करीत असताना देशात आणि जगात कोरोनाची सावट पसरलं आहे। हे सावट पसरलं असताना ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची भूमिका ग्रामस्तरावर कोरोना योद्ध्याची म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। तरी काही कर्मचाऱ्यांना कोरोना या विषाणूची लागण होऊन जीवही गमावा लागला आणि असे असताना देखील शासनाने कोरोनाचा काळा ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना वसुलीची अट शिथिल केली आणि या वसुलीची अट शिथिल केल्यामुळे शासन 100% जे वेतन ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या खात्यावर अदा करत होते ते वेतन 50 ते 75% अदा करीत आहे आणि उर्वरित जे वेतन आहे ते ग्रामपंचायतीच्या ग्रामनिधी म्हणून देण्यात यावा असं परिपत्रक काढल्यामुळे आजपर्यंत ग्रामपंचायती स्तरावर त्याची कार्यवाही व दखल घेतली जात नाही। यासाठी आम्ही या मीटिंगमध्ये हा विषय आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना उर्वरित वेतन मिळण्यासाठी काय करावं काय नाही याची रूपरेषा आखत आहोत।